एका कॅबिनेट मंत्र्याला आणि राज्यमंत्र्याचा दर्जा असणाऱ्या व्यक्तींना खंडणीसाठी मारण्याची धमकी देणं आणि पैसे मागणं या घटनेमुळे राजकीय क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ उडाली. आणि पाहूयात आता पुढची बातमी. वर्धा जिल्ह्यातील पाऊण लाख जनावरं मरणाला टेकल्याची ओरड शेतकऱ्यांकडून वारंवार केली जाते. चारा बियाणे पुरवठ्यातील नियोजन शून्यतेमुळेच जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभं राहिलंय. असं असून आज पाऊण लाखांवर जनावरं मरण पंथाला लागल्याचं दुर्दैवी चित्र आहे. विशेष म्हणजे तालुका निहाय चारा बियाणे वाटपाची आणि चारा उत्पन्नाची आकडेवारी अद्याप पशुसंवर्धन खात्याच्या हाती आली नसून चारा टंचाईवर मात करण्याचे कुठलेही सूत्र खात्यापुढे नाहीये. वैरण आणि पशुखाद्य विकास कार्यक्रम 100% अनुदानावर राबवला जातो. त्यातच घोळ झाला. हे बियाणे जून मध्ये पुरवणे आवश्यक असतं. वैरणीसाठी यशवंत जयवंत या जातीचे थोंबे पुरवले जातात. पण हा पुरवठा नोव्हेंबर अखेर झाल्याने पशुपालक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकले नाही. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गटविकास अधिकाऱ्यास निधी सुपूर्द केला तेव्हा जानेवारी उलटला होता. त्यामुळे दिलेल्या निधीचा लाभ पशुपालक घेऊ शकले नाही कारण त्यावेळी पाण्याची टंचाई जास्त होती. शेतकरी प्रामुख्याने मका आणि ज्वारीच्या बियाण्याची मागणी चाऱ्यासाठी करतात. महाबीज कडून सुधारित बाजरीचे बियाणे पुरवण्यात आले. लागवडीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच जीवाणू संवर्धन आणि कीटकनाशकांचा खर्च शेतकऱ्याला मात्र स्वतःच्या पैशातून करावा लागतो.